ग्रीन पुणे क्लीन पुणे यासाठी महानगरपालिकेने शहरामध्ये स्थानिक प्रवास करण्यासाठी काही सायकलिंगची स्थानके बनवली, पण याला पुणेकरांनी प्रतिसाद दिला नसल्याने ते बंद करण्यात आले. पुणे महानगरपालिकेने शहरात सायकली वापरण्याच्या आग्रहास्तव अनेक सायकलिंगची स्थानके बनवली. काही रुपये भाडे घेऊन आपण पुणे शहरात सायकल कुठल्याही स्थानकातून घेऊन फिरू शकतो, ती दुसऱ्या स्थानकावर सोडूही शकतो. याच्या वापराने सध्या वाढणारी गर्दी तसेच प्रदूषणावर आळा घालू शकतो या विचाराने ही योजना चालू केली होती, पण पुणेकरांचा याला विशेष प्रतिसाद मिळाला नसल्याने उपक्रम बंद करावे लागले. पुणे महानगरपालिकेने खास पुणेकरांसाठी तसेच स्वच्छ पुणे आणि हरित पुणे यासाठी एक सायकलीचा प्रोजेक्ट राबवला होता, पण आपण पाहू शकतो की एकही सायकल सध्या इथे दिसत नाही आहे. तर तरुणांचं नेमकं म्हणणं काय आणि त्यांना त्याचा किती लाभ घेता आला आहे हे आपण जाणून घेऊया. आणि मी चाकण येथे राहतो, पण काही कामानिमित्ताने मी पुण्यात येत असतो. पण बरंच वर्षापासून माझ्या जवळजवळ 30 वर्षापासून माझा पुण्याशी संबंध आहे. माझं एज्युकेशन पुण्यामध्येच झालेलं आहे. ते कुठे गेले त्याबद्दल काही कल्पना नाही आहे मला, पण जर जवळच्या ठिकाणी खरंच जायचं असेल तर त्या खरंच उपयोगी पडत होत्या आम्हाला. कारण मी इकडनं माझ्या रूमपर्यंत जाईपर्यंत मला त्या म्हणजे बस तिकडे जात नाही रूमपर्यंत, तर सायकल घेऊन जाणं मला थोडंसं इझी व्हायचं, आणि वॉक करत जाण्यापेक्षा सायकलने गेलं तर थोडं टाईम इफिशियंट पण होतं माझ्यासाठी. ते सायकलचा वापर होण्यासाठी सायकल चालवणारे लोक मिळायला पाहिजेत, सायकली तेवढ्या अवेलेबल पाहिजेत. परंतु तेवढं म्हणजे लोकांमध्ये आता तेवढं वेळ नाही आहे लोकांना. लोकांना म्हणजे फास्ट जनरेशन झाले, त्यांना म्हणजे इमिडिएटली काय माहिती सायकलवर चालण्यापेक्षा आपलं तुमच्या गाडी कार किंवा तुमच्या टू व्हीलर्स त्या इझिली अवेलेबल आहेत. जरी ट्रॅफिक प्रॉब्लेम असला तरी पण ते सायकलीला कोणी शिकतो त्या प्रेफर करत नाहीत.